57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झालेले आहे ते रद्द करण्यात यावे. सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, तसेच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये. मराठ्यांचा ओबीसी समावेश होण्यासाठी नेमण्यात आलेली शिंदे समिती रद्द करण्यात यावी. ओबीसी प्रवर्गाची देशभर जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या महिला अध्यक्षा यवतकर यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा यावेळी दिला. अंतरवाली सराटी आणि वडीगुद्री येथे ओबीसी आंदोलकांचे आंदोलन सुरू असताना त्यांना पाठिंबा म्हणून यवतमाळमध्ये आम्ही आंदोलन करतोय. मी उपोषणाला बसलेली आहे. यामध्ये 57 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र हैदराबादचं गॅझेट लागू व्हावं यासाठी सतत जरांगींची मागणी सुरू आहे. या मागणीचा विरोध करत असे सॉरी ओबीसींचं आरक्षण शाबूत राहावं, मराठ्यांना आरक्षण वेगळं दिलेलं असताना त्यांनी येऊ नये, हीच आम्ही एकमेव मागणी आहे. हे अन्नत्याग उपोषण आमरण उपोषणाचं नाही, हे आमरण उपोषण आम्ही करतोय. जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या मान्य होणार नाही, शासन यावरती निर्णय घेणार नाही, तोपर्यंत ह्या उपोषण असंच चालू राहणार आहे.